डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात असताना पुन्हा एकदा समितीच्या विरोधात बौद्ध भंते महापुतींनी आवाज उचलला आहे. परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर येथे धार्मिक कार्यक्रम घेण्याकरिता भदंत महापुती यांनी मागील जानेवारी 2020 मध्ये स्मारक समितीच्या अध्यक्ष व सचिव यांना निवेदने दिली होती. परंतु त्यांनी उत्तर न देता भदंत हर्षपोती व त्यांचे अनुयायी दीक्षाभूमीवर अध्यक्ष सचिवांना धार्मिक कार्यक्रमाचे बद्दल काय झाले यासाठी विचारणा केली असता त्यांनी उत्तर दिले नाही. त्यांनी टाळाटाळ सुद्धा केली, खूपदा प्रयत्न केले, परंतु अद्यापही उत्तर मिळाले नाही. म्हणून बुद्धिस्ट अल्पसंख्याक संविधानिक भिक्षू संघाच्या वतीने अध्यक्ष व सचिवांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन हा मुद्दा पत्रकारांसमोर मांडण्यात आला. मी भदंत हर्षबोधी, राष्ट्रीय अध्यक्ष बुद्धिस्ट अल्पसंख्याक संविधानिक भिक्षू संघ च्या वतीने मागील जानेवारी महिन्यामध्ये स्मारक समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांना आम्ही 3 दिवसाकरता दीक्षाभूमी परिसर आम्हाला संघयान संकल्प परिषद घेण्यासाठी उपलब्ध करून द्यावं यासाठी निवेदन दिलेलं होतं. परंतु आज नोव्हेंबर महिना जवळ आलेला आहे आणि डिसेंबर महिना अगदी जवळ आलेला आहे. कार्यक्रम जवळ आल्यामुळे आम्ही समितीचे सचिव फुलझेले साहेब यांना भेटलो. त्यांनी आम्हाला याच्या अगोदर प्रस्ताव बी मागितला, कसा पद्धतीचा कार्यक्रम राहील, काय राहील, हे सर्व आम्ही त्यांना दिलं. पण आता मात्र फुलझेले साहेबांनी म्हटलं की ह्या साऱ्या जबाबदाऱ्या ससाई भंतेजीकडे आहेत, त्यामुळं आमचे एक शिष्टमंडळ माननीय ॲडव्होकेट स्मिताताई ज्या संघयन संकल्प परिषदेत आयोजन समितीच्या अध्यक्ष आहेत, ज्योती बेले आणि 10-12 व्यक्ती भंते सजायतीकडे त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेले. त्यांना फोन केला, त्यांनी बोलवलं, पण तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी साफ नकार दिला की बाबा आम्हाला दीक्षाभूमी तुम्हाला कार्यक्रमाला देता येणार नाही. परंतु ॲडव्होकेट असल्यामुळे त्यांनी तर्कवितर्क केले, त्यांची रेकॉर्डिंग बी आमच्याकडे आलेली आहे, ते आता आम्ही रेकॉर्डिंग जाहीर करणार नाही. ज्या पद्धतीने ते बोलले, ज्या पद्धतीने त्यांची जी वाणी होती, मला असं वाटते की भदंत एवढे वयाचे झाले, त्यांनी संघर्ष केला आहे, आणि अशा पद्धतीचं ॲलिगेशन, अशा पद्धतीची भाषा ती ऐकून मी थोडा मला असं वाटलं, दुःख झालं, खेद व्यक्त झाला की भंते सारखी व्यक्ती अशा लोकांना जर बोलत आहेत तर काय होईल. तेव्हा ताईने त्यांना प्रश्न केला की बाबा आम्हाला जर तुम्ही नाही देत असाल दीक्षाभूमी तर लिखित रूपाने द्या. त्यांनी जोराजोराने डाटण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी अशा पद्धतीचं जे वातावरण केलं, अशा पद्धतीने त्यांनी ते धर्माच्याबद्दल बोलले की ते त्यांना अशोभनीय आहे. मी त्यांच्यासोबत बुद्धगयाच्या आंदोलनामध्ये काम केलेलं आहे, मी त्यांना जवळून बघितलेलं आहे, आणि आमच्या या भारत देशामध्ये जपानवरून आलेल्या व्यक्तीचं स्वागत झालं, त्यांना नागरिकत्व मिळालं, आणि ते नागरिकत्व घेऊन या भारत देशाच्या भूमीवर त्यांचं अध्यक्षपद मिळालं. त्यांनी ती गनिमा आपली कायम ठेवावी. आणि एवढंच म्हणणं आहे आमचं की आम्हाला 3 दिवसासाठी दीक्षाभूमी परिसर कार्यक्रमासाठी उपलब्ध करून द्यावं, अन्यथा नोव्हेंबर महिन्यापर्यंत आम्हाला ते मिळालं नाही तर आम्ही दीक्षाभूमीसमोर उपोषण करणार, उग्र आंदोलन करणार. बौद्धांच्या हक्कासाठी, त्यांच्या धार्मिक कार्यक्रमासाठी दीक्षाभूमी स्थळ धार्मिक कार्यक्रम घेण्याकरिता देण्यात का नाही, असा सवाल जवाब त्यांनी अध्यक्ष व सचिवांना विचारणी केली असता त्यांनी उत्तर दिली नाही. हा धार्मिक कार्यक्रम घेण्याकरिता तुम्हाला आम्ही स्मारक समितीचे सभागृह देत नाही, याकरिता भिक्षू संघाने निर्णय घेतला. तसेच स्मारक समितीचे अध्यक्ष सचिवांना आवाहन केले, येत्या नोव्हेंबरच्या 10 तारखेच्या पूर्वी देण्यात यावे, अन्यथा आ मारून उपोषण दीक्षाभूमी समोर करण्यात येणार, असा इशारा देखील त्यांनी पत्रकार परिषद दिला. यावेळी बौद्धिष्ट अल्पसंख्याक संविधानिक भिक्षू संघाच्या वतीने पत्रकार परिषदेला भदंत हर्षमोदी भैयासाहेब खेरकर, ॲडव्होकेट स्मिता ताकसांडे, प्रमिला तेंभेकर, ज्योती बेले, आनंद गजबे व अनेक अनुयायी प्रामुख्याने उपस्थित होते. कॅमेरामॅन प्रवीण तुपारेसह सनी बोंगाडे, शंखनाथ, न्यूज नाव. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जाँच जरूरी है. ठीक है माँ, पर जाँच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में
आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं कालेपाइल्सहॉस्पिटल.com।